मंडळी, तुम्ही जर नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारीमधून ई पी एफची अमाऊंट ही कट होत असते, पण काही नोकरदार मंडळींना हे माहीतच नसते की ई पी एफ म्हणजे काय, ई पी एफच्या योजना कोणत्या आहेत, त्याचा तुम्हाला कशाप्रकारे फायदा मिळू शकतो, ई पी एफ का महत्त्वाचा आहे, यासारखी बरीच महत्त्वाची माहिती सामान्य नोकरदार मंडळींना हे माहीतच नसते. म्हणूनच ते त्या योजनेपासून किंवा लाभापासून वंचित असतात. म्हणूनच मंडळी, आपण पाहणार आहोत या ई पी एफ ओच्या सिरीजमध्ये ई पी एफबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या विविध व्हिडिओच्या भागामधून देण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत ई पी एफ ओ म्हणजे काय, ई पी एफ कोणाला लागू होतो, ई पी एफचे सदस्य होण्यासाठी काय पात्रता असते, ई पी एफच्या योजना कोणत्या आहेत, ई पी एफच्या बचतीवर किती टक्के व्याज मिळते, ई पी एफचे फायदे काय आहेत, ई पी एफचे कॉन्ट्रीब्युशन कशाप्रकारे केले जाते, ई पी एफमधून बचतीचे पैसे कसे व केव्हा काढले जातात आणि ई पी एफ ओच्या सर्व्हिस कोणकोणत्या आहेत. तर मंडळी, अशी ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या भागामध्ये पाहणार आहोत. मंडळी, विनंती आहे सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत पाहावी. मंडळी, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन योजना व विविध कायद्याबद्दल माहिती तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मंडळी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओ ही भारत सरकारने स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. ही एक देशातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था असल्याने ती प्रामुख्याने लोकांना, कर्मचारी लोकांना इतरांबरोबरच रिटायरमेंट सेव्हिंग करण्यास प्रोत्साहित करते. ई पी एफ ओ ही संस्था श्रम आणि रोजगार म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट मंत्रालयाच्या कक्षेत येते आणि त्याची स्थापना ही 1952 करण्यात आलेली आहे. आता आपण बघूया ई पी एफ ओ म्हणजे काय. मंडळी, कर्मचाऱ्यांचे चांगले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ई पी एफ ही एक कल्याणकारी योजना लागू करण्यात आलेली आहे. हा एक वैधानिक म्हणजेच स्टॅट्युटरी लाभ आहे जो कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच पोस्ट रिटायरमेंट किंवा त्यांची सेवा सोडल्यानंतर त्यांना त्याचा लाभ मिळतो. मंडळी, मृत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या अवलंबितांना या योजनेचा लाभ मिळतो. ई पी एफ या योजनेअंतर्गत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांनाही निधीसाठी समान योगदान द्यावे लागते. मंडळी, आता आपण बघूया ई पी एफ कोणाला लागू होतो. मंडळी, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसेलिनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952 नुसार हा कायदा संपूर्ण भारतात लागू होतो. मंडळी, या कायद्याच्या शेड्यूल 1 नमूद केलेल्या प्रत्येक कारखान्यामध्ये, उद्योगामध्ये, लहान व मोठ्या कंपनीमध्ये ज्यामध्ये 20 किंवा त्याहून अधिक व्यक्ती कार्यरत किंवा कार्य करत आहेत अशा हा कायदा लागू करण्याची सक्ती केलेली आहे. म्हणजेच काय तर मंडळी, हा कायदा 20 कमी असणाऱ्या आस्थापनांना लागू होत नाही. पण मंडळी, 20 कमी असणाऱ्या आस्थापनांना असं वाटलं की समजा आपणही आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या सुरक्षितेसाठी या कायद्याचा लाभ किंवा यामध्ये सहभागी घेता येतो का, तर त्याचं उत्तर आहे येस, हो घेता येतो, पण या कायद्याची सक्ती करता येत नाही. कारण की केंद्र सरकारने त्यांच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये सांगितलेले आहे की 20 कमी कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांना ऐच्छिक पद्धतीने या ई पी एफ योजनांचा लाभ घेता येतो. त्यालाच आपण व्ही पी एफ म्हणजेच व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंड असे म्हणतो. मंडळी, आता आपण बघूया ई पी एफचे सदस्य होण्यासाठी काय पात्रता असते. मंडळी, पी एफ होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. मंडळी, आस्थापनाच्या किंवा कंपनीच्या कोणत्याही कामासाठी नियुक्त केलेली पगारदार व्यक्ती ज्याची पगार 15,000 व त्यापेक्षा जास्त असेल असेच कर्मचारी
पी एफसाठी पात्र असतात. मंडळी, कॉन्ट्रॅक्टरमार्फत नोकरी करणारे कर्मचारीसुद्धा या पी एफसाठी पात्र असतात, बट त्यांची पगार ही 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक असते. आता आपण बघूया ई पी एफ ओच्या योजना कोणकोणत्या आहेत. मंडळी, ई पी एफ कायद्याच्या सर्व योजना ह्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज या त्रिपक्षीय मंडळाद्वारे प्रशासित केल्या जातात. या मंडळामध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारचे असे दोन्ही प्रतिनिधी तसेच नियुक्ते आणि कर्मचारी असतात. हे मंडळ भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय म्हणजेच लेबर आणि एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रीच्या अध्यक्षतेखाली काम करतं. हे मंडळ मुख्यतः 3 योजना चालवते, त्या म्हणजे 1, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड स्कीम 1952, द एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 आणि 3 म्हणजेच द एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम 1976 इडली. तर मंडळी, ह्या तिन्ही योजना ई पी एफ ओच्या संस्थेच्या ई पी एफ ओ या संस्थेच्या नियंत्रणाखाली चालवल्या जातात. या योजनेबद्दल कार्य आणि लाभ याबद्दल डिटेल माहिती आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. मंडळी, आता आपण बघूया ई पी एफच्या बचतीवर किती टक्के व्याज मिळते. मंडळी, पी एफसाठी सध्याचा व्याजदर हा 8.25% एवढा आहे. हा व्याजदर तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटी कॅल्क्युलेट करू शकता. मंडळी, आता आपण बघूया ई पी एफचे फायदे काय आहेत. मंडळी, ई पी एफ ही योजना कर्मचारी व्यक्तींना दीर्घकाळासाठी पैसे वाचवण्यास सक्षम करते. मंडळी, एक वेळेची गुंतवणूक करण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामधून ही कपात केली जाते. मंडळी, ई पी एफ योजना अनपेक्षित परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देऊ शकते. मंडळी, ई पी एफ योजनेत सहभागी होऊन कर्मचारी व्यक्ती त्यांच्या रिटायरमेंटसाठी निधी जमा करू शकतात आणि नंतरच्या वर्षात आरामदायी आणि सुरक्षित जीवन जगू शकतात. मंडळी, कर्मचारी या पी एफमधून ॲडव्हान्स घेऊ शकतात किंवा ॲडव्हान्स पैसे काढू शकतात. मृत सदस्यांची पी एफ रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना देय असते. मंडळी, कर्मचारी सेवेत असताना मृत्यूच्या वेळी एक रक्कमी लाभ मिळवण्यासाठी इडली योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा योग्य प्रकारे विमा उतरवला जातो. मंडळी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बचतीमध्ये व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्नाच्या स्वरूपात विशेष लाभ मिळतात. मंडळी, आयकर कायद्याअंतर्गत ई पी एफ कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समधून विशेष सवलत सूट मिळते. मंडळी, ई पी एफ योजना लागू असलेल्या कोणत्याही सदस्याने एका आस्थापनातून दुसऱ्या आस्थापनात नोकरी बदलल्यास पी एफ खाते हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर करता येते. तर मंडळी, हे होते ई पी एफचे काही फायदे. मंडळी, आता आपण बघूया ई पी एफचे कॉन्ट्रीब्युशन कशाप्रकारे कॅल्क्युलेट केले जाते. मंडळी, ई पी एफचे कॉन्ट्रीब्युशन हे 2 भागामध्ये केले जाते. एक म्हणजे एम्प्लॉयमार्फत त्यांच्या बेसिक सॅलरीच्या 12% एवढी रक्कम कॉन्ट्रीब्यूट केली जाते आणि दुसरी म्हणजे एम्प्लॉयरमार्फत 13% एवढी रक्कम कॉन्ट्रीब्यूट केली जाते. मंडळी, हे कॉन्ट्रीब्युशन सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरणामार्फत समजून घेऊया. समजा एका कर्मचाऱ्याची बेसिक आणि डी ए अलाउन्स पकडून त्यांची सॅलरी ही 15,000 रुपये आहे. तर त्या 15,000 रुपये सॅलरीमधून एम्प्लॉई 12% कॉन्ट्रीब्यूट करेल. आणि मंडळी, येथे एम्प्लॉयरचे कॉन्ट्रीब्युशन हे 4 भागामध्ये केले जाते. एक म्हणजे एम्प्लॉय हा एम्प्लॉईच्या बेसिक सॅलरीमधून ई पी एफमध्ये 3.67% एवढे कॉन्ट्रीब्यूट करतो. दुसरे म्हणजे एम्प्लॉयर हा एम्प्लॉयच्या पेन्शन स्कीममध्ये म्हणजेच ई पी एफ स्कीममध्ये सॅलरीच्या 8.33% एवढा कॉन्ट्रीब्यूट करतो. तिसरे म्हणजे इडली म्हणजेच एम्प्लॉय डिपॉझिट लिंक इन्शुरन्स या स्कीममध्ये सॅलरीच्या 5% कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि चौथा भाग म्हणजे ई पी एफ ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेससाठी सॅलरीच्या 0.5% एवढे कॉन्ट्रीब्यूट करतो. तर असे टोटल कॉन्ट्रीब्युशन मिळून 13% एवढं एम्प्लॉयर त्याच्याकडून कॉन्ट्रीब्युशन करतो. तर मंडळी, दिलेल्या उदाहरणामार्फत एम्प्लॉईचे टोटल ई पी एफचे कॉन्ट्रीब्युशन हे 25% एवढे होते. म्हणजेच 15,000 सॅलरीमधून 2,500 हे तुमच्या ई पी एफ अकाउंटमध्ये दर महिन्याला सेविंग म्हणून जमा होतात. तर मंडळी, अशा प्रकारे ई पी एफचे कॉन्ट्रीब्युशन हे
केले जाते. मंडळी आता आपण बघूया ई पी एफमधून बचतीचे पैसे कसे व केव्हा काढले जातात. मंडळी पी एफचे पैसे हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने काढले जातात. तुम्ही तुमच्या प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पी एफची रक्कम काही विशिष्ट परिस्थितीमध्येच काढू शकता. मंडळी जसे की नंबर एक, ॲट टाईम ऑफ रिटायरमेंट. मंडळी रिटायरमेंट वेळी तुम्ही तुमचा संपूर्ण पी एफ तुम्ही रिटायर झाल्यावरती काढू शकता. नंबर दोन, जर तुम्ही अनएम्प्लॉयमेंट कंडिशनमध्ये असता. जर तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर तुम्ही तुमच्या पी एफमधून 75% रक्कम काढू शकता. जर तुम्ही 2 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर तुम्ही उर्वरित रक्कम म्हणजेच 25% एवढी रक्कम काढू शकता. नंबर तीनची कंडिशन, पार्शियल विड्रॉल कंडिशन. मंडळी जर तुम्हाला तुमचा जॉब चालू असताना सुद्धा पी एफ अकाउंटमधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही 75% रक्कम ही जॉब सुरू असताना काढू शकता. रक्कम खाली दिलेल्या कारणानुसारच तुम्ही काढू शकता. कारणे जसे की वैद्यकीय उपचारासाठी, लग्न किंवा घर खरेदी करण्यासाठी, शिक्षणासाठी आणि इतर कारणासाठी तुम्ही ही अमाऊंट जॉब सुरू असताना काढू शकता. नंबर चारची कंडिशन कोणती आहे, तर बिफोर रिटायरमेंट. मंडळी जर तुमचे वय हे रिटायरमेंट पूर्वी किमान 54 वर्षे असल्यास तुम्ही रिटायरमेंटच्या 1 वर्षाआधी तुमच्या पी एफ रकमेच्या शिल्लकपैकी 90% रक्कम व्याजासह काढू शकता. तर मंडळी तुम्ही या परिस्थितीमध्ये तुमच्या पी एफ अकाउंटमधून तुमचे पैसे हे विड्रॉल करू शकता. तर मंडळी ही होती ई पी एफ ओबद्दल सविस्तर माहिती. जर मंडळी तुम्ही सेल्फ एम्प्लॉयर असाल आणि तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयचे ई पी एफ ओ कंप्लायन्ससाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमची पी एफ कंप्लायन्स सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता. आम्ही तुम्हाला ई पी एफ ओच्या सर्व स्टार्ट टू एंड कंप्लायन्स सर्व्हिसेस ह्या तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये प्रामाणिकपणे आणि कमीत कमी फीसमध्ये उपलब्ध करून देऊ. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये. धन्यवाद.